नमस्कार एस एस फूड यूट्यूब चॅनलवर मी संजय सावंत तुमचं एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आता उभा आहे, माझ्या पाठीमागे ग्राउंड पाहिल्याने लक्षात आलं असेल प्रत्येकांना की ओळखीचं ग्राउंड आहे. ॲक्च्युली माझं प्लॅन होतं की लालबागला जाऊन शूट करायचं गणपती लालबागचा. या ठिकाणी परंतु माहिती मिळाली की या ठिकाणी बरेचसे रिस्ट्रिक्शन आहे, पोलिसांचे रिस्ट्रिक्शन आले आहेत, त्यामुळे जमावबंदी आहे. त्यामुळे सहकार्य करणं नागरिकांचं आपलं कर्तव्य, प्रशासनाला सहकार्य करणं कर्तव्य. या उद्देशाने मी चला नंतर काय करूचं आपण त्याला दादरला या ठिकाणी उतरलो होतो. मग त्याला बोललो दादरच्या ग्राउंडवर जाऊ, अनेक स्पोर्ट्स खेळत असतात, पावसाळा असेल तरी फुटबॉल खेळतात, हॉलीबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात, असे अनेक या ठिकाणी स्पोर्ट्स चालू आहेत. तर त्यासाठी मी आलो ते पाहतो इकडे अनेक फुटबॉल खेळत आहेत, माझ्या पाठीमागे पाहिलं तर हॉलीबॉल खेळत आहेत, या ठिकाणी पाठी पाहिलं तर फुटबॉल खेळत आहेत, काही क्रिकेट खेळत आहेत. एक एन्जॉयमेंट म्हणतो आपण. नेक्स्ट टाईम ज्यावेळी रेग्युलर चालू होईल मैदान, त्यावेळी मी या ठिकाणी रेग्युलर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून काही मॅचेस घेईन, काही फेमस क्रिकेटरशी बोलणार आहोत, अशी मजा मी तुमच्या शिवाजी पार्कची घेऊणार आहे. पण आज मी जस्ट असंच या ठिकाणी फिरता फिरता आलो आहे, तर बोललो एक शिवाजी पार्क आपण काय ग्राउंडच्या सध्या काय आहे ते आपण दाखवण्यात तुमच्यासाठी मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. सो तुम्हाला मी दाखवतो ग्राउंडचे ग्राउंड कसं आहे, सध्या पावसाने भरलं आहे की काय आहे ते आपण ग्राउंड बघूया. इकडे बघताय ते फुटबॉल खेळत आहेत, आपलं चांगली मुलं आहेत, प्रॅक्टिस करत आहेत फुटबॉलची. त्याच्या पाठीमागे पाहिलं तर तिकडे क्रिकेट खेळत आहेत, इकडे हॉलीबॉल चालू आहे, रंगतदार सामना चालू आहे हॉलीबॉलचा. आणि शिवाजी पार्क अत्यंत शांत झालेलं आहे. ज्यावेळी हे पाऊस संपेल त्यावेळी इकडे तुम्हाला पाहायला की एवढी मजा असते, एवढी धमाल, एवढी किलकिलाट, एवढा गडबड गोंधळ चालू असतो की अख्खं ग्राउंड भरलं. एका ग्राउंडवरती तुम्हाला 50-50 टीम खेळताना पाहायला मिळतील. कोणाचा बॉल येऊन लागतो, कधी खेळतात ते फक्त त्या प्लेअरलाच माहीत असतो की आपली टीम कोणती खेळते. नवीन प्लेअरला माहीत नसतं की कोणता बॉल कधी येऊन लागतो ते, कारण आम्ही बऱ्याच वेळा खेळलो तर आपल्याला माहीत नसतं की आपला प्लेअर, आपली टीम कोणती आहे, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, कारण आपल्या बाजूला अनेक प्लेअर खेळत असतात. अशी धमाल या ठिकाणी असते. आणि असे क्रिकेट मी तुम्हाला ज्यावेळी रेग्युलर क्रिकेट चालू होईल त्यावेळी तुम्हाला मी धमालही घेऊन येणार आहे. अरे